TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. वाकी पड़ा हाँ हाँ पहला चेंडू होते अपील पहला चेंडू होते अपील जगह नहीं प्रेशर मोड़े टकने का प्रयत्न एक शतरंग शतपथ पाप है ओह हो यहाँ पर पतंग का चेंडू टकने होता है यहाँ पर पहला कि तो अनुभव है नागेश अच्छा करे तथा इतना थोड़ा सी रोमांच चलता या सामने बदी हवे में चेंडू है चेंडू का शतरंग शकाय पाव या कायल गढ़ता है चेंडू का शतरंग शक मात्र चेंडू सीमा रश्य बाहर जाए सर चार था सड़ित चौपा जितेंद्र मध्ये सुद्धा भरपूर संघ आहेत लेफ्ट ब्राउन विकेट पुन्हा एकदा षटफलंड डिलिव्हरी हवे मध्ये चंडू नागेश धावतो चंडूच्या खाली आणि या ठिकाणी आपण पाहतो की फलंदाज बाद उभे धाव संख्या एकूण 9 असताना पहिला गडी बाद होतो अतिशय चांगला चेंडू फिल्डलाइन क्षेत्र लिखता बघितलं आपण आता तेच काम करावं लागेल
सई गणेश भेंडेपाडा संघाला या चेंडू कवरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, संतुलन व्यवस्थित बनवू शकले नाही आणि याच दरम्यान परिवार धावसंख्या शून्य। नवीन फलंदाज गेला खेळण्यासाठी, पाया हा चेंडू उजवाच्या बाहेर आहे तर सोळाच्या सरासरीने जावं लागेल। चेंडू बॅटचा आउटसाइड एज लागतोय, यष्टी रक्षकाने दुसऱ्या आयटम मध्ये हा छेळ टिपलाय आणि अशा रीतीने आणखीन एक विकेटचं पतन होतं। फलंदाज अतिशय चांगला प्रभावी मारा करतो जयेश पुढच्या चेंडूच्या तयारी। अतिशय चांगला चेंडू, कळर टपाचा चेंडू टाकलाय ज्याला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जाते। या ब्रह्मास्त्र दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या षटकापासून। अपुटपाचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, उजवी इष्टीच्या बाहेर चेंडू ऐकतोय आणि चांगलं गुणलेखनाचं काम करतोय। अकुटपाचा चेंडू, चेंडू हवेमध्ये टोळण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या वरून एक धावपळ पूर्ण केली, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतायत आणि याच दरम्यान चेंडू मात्र धावतोय सीमारेषेच्या बाहेर। एकनाथ भाई समोर फलंदाज उजव्या हाताचा रामचंद्र, हा चेंडू डावी इष्टीच्या बाहेर वळताना दिसला, एक धाव मिळाली। फलंदाज तयार, चेंडूला प्रोटीन करण्याचा विचार होता, चेंडू ऑन साइडला मिड विकेट पट्ट्यामध्ये गेलाय, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय आणि या विचारामध्ये सफलता मिळतोय, दोन धाव पूर्ण केले जात आहेत। ऑफच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन डीप पॉइंट, दरम्यान चेंडू टोलावले लॉंग ऑफ पट्ट्याच्या दिशेने शतक तैनात आणि त्याच्या काळात कोणतीच चूक घडत नाही। आजच्या दिवसातील पहिला अप्रतिम झेल टिपला जातोय, आणखी एका विकेटचा पतन फक्त आणि फक्त 13। हा मधला एसटी वरचा चेंडू, चेंडू निश्चितच एसटी रक्षक नागेश आणि बाळ यांच्या मोठी जबाबदारी, ट्राय टू प्लेइंग आय फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ढकलून देणार, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ असे शतरक्षक लावलं जात आहे। पुढे सरसावून चेंडू टळवण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, शतरक्षकाद्वारे हा जळ सुटतोय आणि एका धावेवर समाधान मानावं गरज। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मिलिंद आलाय, कडे फलंदाज होतात, विकी विकी याचा जो झेळ सुटलाय, एक धाव मिळाली आणि एका धावेने खात खोललंय विकी। आता गोलंदाज झालाय, गोलंदाज मिलिंद तयार पुढच्या चेंडूच्या तयारी, समोर फलंदाज नागेश, संतुलन व्यवस्थित बनवलंय, चेंडूला टाकवलं ऑन साइडला, लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडू निघून गेलाय, यात काही शंका नाही, पंचांच्या चार धावांच्या दिशेने धावावं लागेल। नागेश तयार, गोलंदाज सुद्धा तयार, पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरीचा पुरेपूर फायदा उचललाय, फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडूला टोलावलाय, बॅक टू बॅक चौकार आलाय, दॅट्स अ फोर रन्स, डीजे 41 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी। हा चेंडू जर आपण बघितला तर एसटी रक्षकाला चकून गेलाय लॉंग स्टॉम्पच्या दिशेने, तर 39 धावांची गरज, 8 चेंडू मध्ये 39 धावांची गरज। गोलंदाज तयार, फलंदाज सुद्धा तयार, ऑफ स्टंप वर चेंडू टोलाय, ही लाईन बेटर आहे अशीच गोलंदाजी, लास्ट डिलिव्हरी इन द थर्ड ओव्हर, वेट करून चेंडूला टोलावला मिड विकेटच्या दिशेने, नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ फोर रन्स, हा चौकार आलाय आणि याच बरोबर 3 षटकांची समाप्ती, या फलकावर धावा आहे 3 षटक, या धावा होणं मुश्किल आहे कठीण आहे। नंबर 4 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय, मात्र असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि जर्मनी या चेंडूला टोळवलं स्लीपर कव्हर क्षेत्रात, एक धाव मिळाली, एका धावेवर समाधान मानावं लागेल, एक एक धाव क्रिकेट मध्ये संजीवनी देत असतं, मात्र सध्या तरी ही संजीव त्याचा निर्णय आमच्यापर्यंत थोड्याच वेळ देईल। ओ बॅट वेट करून चेंडूला टोळवले ऑन साइडला, लॉंग लेग पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेलाय आणि पंचांचा 6 धावांचा इशारा आलाय, आता कुठे एक षटकार आलाय मात्र उशीर झालाय, 4 चेंडू आहेत शिल्लक, स्लोवर वन, चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पू गाव्या चेंडूला परिवर्तित केले षटकारामध्ये, स्क्वेअर लेग पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेला, बॅक टू बॅक षटकार। आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज, काही घडू शकतंय, 3 चेंडू 21 धावा, फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू आला, शतरक्षकाला वर आणलंय, मात्र आताच जो लॉंग लेग पट्ट्यामध्ये शतरक्षक होता तो कोणतीच चूक करत नाही, नागेशाची खेळ संपली, गणेश भेंडेपाडा संघाला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज। नवीन फलंदाज झालाय, आकाश आलाय, मात्र शरीरापासून दूर ढकलून देण्याच्या प्रयत्नामध्ये सफल झालाय, एक पडा या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय, आता सुद्धा उजवी इष्टीच्या बाहेर पंच षटक संपल्याचा इशारा करतो।